आता आपल्याला एक प्रमेय सिद्ध करायचं आहे. काय आहे ते प्रमेय? दोन रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात हे सिद्ध करायचे आपल्याला. मग काय करावं लागेल? पहिल्यांदा आपण हे जे विधान आहे ते सशर्त विधानाच्या स्वरूपात मांडून घेऊया, कारण आपल्याला जर तर स्वरूपात दिलेलं नाही आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल, आकृती आणि पक्षसाध्य सहजपणे लिहिता येईल. बघा, पहिल्यांदा आपण जर तर स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करूया. मग आता काय दिले आपल्याला? दोन रेषा एकमेकांना छेदल्यास, म्हणजेच जरमध्ये आपण काय लिहिणार, जरच्या पुढे त्या रेषा ज्या आहे दोन रेषा या एकमेकांना छेदतात तर पुढे काय लिहिणार, परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे काय लिहिणार, तर ते विरुद्ध कोन हे कसे असतात, समान मापाचे असतात. हे आपल्याला तरच्या नंतर लिहायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे सशर्त विधान तयार झालेलं आहे आणि या विधानामध्ये जरपासून तरपर्यंत जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण काय करू शकतो, आकृती काढू शकतो आणि आकृतीच्या आधारे पक्ष देखील सहजपणे लिहू शकतो. म्हणजे जरपासून तरपर्यंत जी माहिती दिलेली आहे तिच्या साह्याने आपण आकृती आणि पक्ष हे सहजपणे काढता येतं. मग बघूया काय दिलेलं आहे. जर दोन रेषा एकमेकांना छेदतात म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, आकृती काढताना दोन रेषा एकमेकांना छेदणाऱ्या काढाव्या लागणार. म्हणून मी दोन रेषा काढतो, रेषा ए बी आणि रेषा सी डी, या परस्परांना ओ बिंदू छेदतायत. बरोबर, ही झाली माझी आकृती तयार. आता मी काय करणार, या आकृतीच्या साह्याने मी पक्ष लिहिण्याचा प्रयत्न करणार. मग पक्षामध्ये काय येणार, तर रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतायत. बरोबर, माझं पक्ष तयार झालं. बघा, जरपासून तरपर्यंतच्या माहितीच्या आधारे मी आकृती काढू शकलो आणि त्या आकृतीच्या आधारे पक्ष देखील लिहू शकलो. आता मला काय करायचं आहे, तर साध्य. मग साध्य कसं मिळणार, तरच्या पुढील वाक्यावरून. मग काय दिले आपल्याला, तर ते विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे याचा अर्थ साध्यमध्ये आपल्याला काय लागणार आहे, विरुद्ध कोन. मग आकृतीमध्ये विरुद्ध कोन कोणते दिसत आहेत, बघा, कोन ए ओ सी आणि त्याचा विरुद्ध कोन आहे बी ओ डी आहे. बरोबर, मग साध्यमध्ये पहिल्यांदा ते लिहून घेऊया. कोन ए ओ सी बरोबर कोन काय दाखवायचं आपल्याला, बी ओ डी. मग आता विरुद्ध कोन कसे असतात, समान मापाचे असतात. मग या ठिकाणी आकृतीमध्ये एकच जोडी आहे का विरुद्ध कोनांची, नाही. इथे आपल्याला दोन जोड्या मिळणार आहेत विरुद्ध कोनांच्या, म्हणजेच दुसरी जोडी देखील आपल्याला सिद्ध करावी लागणार आहे, समान आहे ते. मग दुसरी जोडी कोणती आहे, तर कोण ए ओ डी आणि कोण बी ओ सी. मग हे पण आपण लिहून घेऊया, कोण ए ओ डी बरोबर कोण बी ओ सी. आता हे झालं आपलं साध्य तयार. आता दिलेल्या विधानाच्या साह्याने आपण आकृती काढली, पक्ष आणि साध्य लिहिलं. आता हे जे विधान आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी सिद्धता लिहायची आहे. मग आता ही सिद्धता करणार कशी, म्हणजे आपल्याला कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ डी हे सिद्ध करायचं आहे. मग हे सिद्ध कसं करणार, तर त्यासाठी आकृतीमध्ये बघा कोण ए ओ सी कुठे दिसतो आहे, इथे दिसतो आहे कोण ए ओ सी. आणि कोण बी ओ डी कुठे आहे, बघा, बरोबर त्याच्या विरुद्ध बाजूला आहे. मग आता जर या दोन कोनांचा विचार केला, आपल्याला जर हे दोन कोन समान दाखवायचे आहेत, तर दोन्ही कोन ज्या ठिकाणी असतील असे, म्हणजे उदाहरणार्थ बघा कोण ए ओ सी आणि कोण ए ओ डी हे कोणत्या प्रकारचे कोण दिसतायत, ओळखता येत आहेत का, कोण ए ओ सी आणि कोण ए ओ डी हे रेषीय जोडीतील कोण आहेत, त्यामुळे त्यांच्या मापांची बेरीज किती असणार, 180 अंश. आणि त्याचप्रमाणे जसा कोण ए ओ सी आणि ए ओ डी आपल्याला रेषीय जोडीतील मिळतो आहे, तसाच कोण ए ओ सी आणि बी ओ सी देखील मिळू शकतो. मग तुम्हाला कोणतीही एक जोडी आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे. मग मी माझ्या सोयीसाठी काय करतो आहे, कोण ए ओ सी आणि कोण ए ओ डी ही जोडी मी काय घेतो आहे, तर पूरक घेतो आहे, कारण ती रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे त्या कोनांच्या मापांची बेरीज किती होणार आहे, तर ती 180 अंश होणार. म्हणून मी पहिल्यांदा ते लिहितो, कोण ए ओ सी अधिक कोण ए ओ डी या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश. त्याला विधान एक लिहिलं.
आता याचप्रमाणे मला कोण AOC तर मिळाला, अजून कुठला कोण पाहिजे तर कोण BOD, मग आता कोण BOD साठी, कोण BOD असायला पाहिजे, त्याचप्रमाणे AOC आणि AOD एकत्र दिसतोय, मग BOD आणि AOD या दोघांचा काही संबंध आहे का बघूया आपण। तर कोण BOD साठी आपल्याला कोण BOD आणि कोण AOD या दोघांचा देखील संबंध येतो आहे, काय येतो आहे, हे दोन्ही कोण कोणत्या प्रकारचे मिळत आहेत आपल्याला, तर ते रेषीय जोडीतील कोण आहेत, कारण त्यांची एक जी भुजा आहे ती सामायिक आहे आणि असामायिक भुजा ही कशी आहे, त्यापासून एक सरळ रेषा तयार होते आहे, बरोबर। त्यामुळे या दोन कोणांच्या मापांची बेरीज पण किती होते, 180°, म्हणून आपण ते लिहून घेऊया, कोण AOD अधिक कोण BOD बरोबर 180°, याला क्रमांक 2 आणि या दोन्ही विधानांना कारण येणार रेषीय जोडीतील कोण, कारण हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे आपल्याला या दोघांची बेरीज 180° आली। आता बघा हे दोन आपण जोड्या घेण्यामागचं कारण काय होतं, बघा AOC आणि BOD एकरूप दाखवायचं होतं आणि AOC AOD या दोघांची बेरीज 180, AOD BOD या दोघांची बेरीज 180°, म्हणजेच विधान 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय सारखं दिसतंय बघा, तरी ते या दोन विधानांमध्ये 180° समान आहे, म्हणजे याचा अर्थ एक बाजू सारखी झाली। मग जर एक बाजू सारखी असेल तर काय मिळतं आपल्याला, दुसरी बाजू देखील काय मिळते, समान, म्हणजे आपल्याला कोण AOC अधिक कोण AOD बरोबर कोण AOD अधिक कोण BOD हे देखील कसे मिळणार, समान। मग ते लिहून घेतलं आपण, कोण AOC अधिक कोण AOD बरोबर कोण AOD अधिक कोण BOD हे कुठून मिळालं, तर विधान 1 आणि 2 वरून। आता या विधानाचं निरीक्षण करा, काय सारखं दिसतंय, कोण AOD दोन्ही बाजूला आहेत आणि दोघांनाही चिन्ह समान आहे, त्यामुळे ते निघून जाणार, म्हणजे शिल्लक काय राहणार, कोण AOC बरोबर कोण BOD। बघा आपल्याला जे पहिलं विधान सिद्ध करायचं होतं ते झालं की नाही, आता पहिलं विधान झालं, आता आपल्याला दुसऱ्या विधानाचा विचार करायचा आहे। जसं आपण विरुद्ध कोणांची AOC आणि BOD ही जोडी समान दाखवली, तशी आपल्याला कोण AOD आणि कोण BOC त्याचप्रमाणे दाखवता येईल का, विचार करा बघा, सहज शक्य आहे का, कारण AOD आणि जर आपण BOD घेतला तर हे पण आपल्याला कसे मिळत आहेत, रेषीय जोडीतील कोण मिळत आहेत, तसंच AOD आणि AOC जर कोण घेतला तर हे पण आपल्याला रेषीय जोडीतील कोण मिळत आहेत, म्हणजे AOD आणि BOD हे दोन कोण रेषीय जोडीतील आहेत, त्याचप्रमाणे कोण BOC आणि कोण BOD हे पण कसे आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच या ठिकाणी पुन्हा आपल्याला सेम पद्धतीने काय मिळणार आहे, कोण AOD बरोबर कोण BOC हे सिद्ध करता येणार आहे। मग हे सिद्ध करण्याची आवश्यकता नाही, कारण पद्धत सारखी आहे आणि त्या पद्धतीने आपण एक विधान सिद्ध केलेलं आहे, त्यामुळे आपण काय लिहिणार, तर त्याचप्रमाणे कोण AOD बरोबर कोण BOC हे सिद्ध करता येईल। सोपं होतं की नाही प्रमेय, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येत आहे, कोणतंही विधान आपल्याला दिल्यानंतर ते प्रमेय सिद्ध करायचं असेल तर त्या विधानाच्या सहाय्याने आकृती काढता येते आहे, पक्षसाध्य लिहिता येत आहे आणि पक्षसाध्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला सहजपणे ते सिद्धता देखील सिद्ध करता येते आहे। सोपं आहे की नाही प्रमेय,